सुभाष नगर टाकळी हद्दीतील सुभाषचंद्र बोस मोठी सोसायटी असून याला बरेच रस्ते, मात्र सोसायटी लगत काही 8 ते 9 जणांची गरीब कुटुंबातील घरं असून रोज कमवून खाणारे लोक आहेत, काही जणांचे प्लॉटही आहेत. या सर्व कुटुंबांना येण्या जाण्यास सोसायटीमधून 3 रस्ते होते. 25 वर्ष झालं ते या रस्त्यावरून ये जा करायचे. सोसायटीचे रस्ते टाकळी ग्रामपंचायतीला वर्ग झाले असून या ठिकाणी टाकळी ग्रामपंचायतीनं रस्त्यावर निधी खर्च केला, मात्र सोसायटीचे चेअरमन आणि सदस्यांनी रस्ते सोसायटीच्या मालकीचे आहेत असं म्हणत रस्त्यावर भिंती बांधून रस्ते बंद केल्याचा अजब कारभार केलाय. वहिवाटीचे रस्ते बंद झाल्यानं नागरिकांनाही त्रास होतोय. या प्लॉटमधील बहुतांश कुटुंब हे कैकाडी समाज आयुर्वेदिक औषध विक्री करणारे तोगडी या समाज आहे. या सर्व कुटुंबियांना सोसायटीकडून हीन वागणूक दिली जात असल्याचंही सांगितलं जात आहे. सोसायटीनं बंद केलेला रस्ता त्वरित सुरू करावा. जबाबदार रस्त्यावर भिंत बांधून रस्ता बंद करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपाच्या ओबीसी सेलचे जयगोंड कोरे यांनी केली. या मागणीचं निवेदन मिरज तहसीलदार कार्यालयात देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार तोडकर यांनी टाकळी ग्रामसेवक यांना फोन करून या प्रकरणाबाबत सूचना करताना संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करा असे आदेशही दिले आहेत. ही माहिती भाजपाचे ओबीसी मोर्चा प्रदेशाचे सचिव जयगोंड कोरे यांनी दिली. आज आम्ही सर्व कैकड समाजातले लोक व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माननीय राजमान साहेबांना निवेदन दिलेलं आहे की सुभाषनगरला टाकळी हद्दीतील सुभाषचंद्र बोस ही सोसायटी आहे. या सोसायटीलगत काही कैकडी समाजांचे व चित्तोड्या समाजाचे प्लॉट्स आहेत. ह्या प्लॉटला येण्याजाण्यासाठी रस्ता हा सोसायटीमधून असून या सोसायटीच्या लोकांनी हे रस्ते बंद केलेले आहेत व ह्या लोकांना उलटं बोलणे, तुम्ही घाणेरडे आहेत हे असं त्यांना म्हणजे हीन शब्द बोलून त्यांना बोलत आहेत. मुळात सोसायटीचे हे जे रस्ते आहेत यावर शासनाचा पैसा खर्च झालेला आहे, तर हे रस्ते सर्वांसाठी खुले आहेत, कुठलाच रस्ता कोणी कोणासाठी अडवू शकत नाही. तर ह्या सोसायटी म्हणतात की हा रस्ता आमचा आहे आणि ह्या रस्त्यावरनं ह्यांनी जायचं नाही, तर या कुटुंबांनी जायचं कुठं? ह्या हा सोसायटीचे जे 3 रस्ते आहेत हेच फक्त त्यांना जाण्यायेण्यासाठी रस्ते आहेत. त्यातले 2 रस्ते तर ऑलरेडी त्यांनी 5-6 वर्षापूर्वीच बंद केले आहेत, तर 1 रस्ता होता तोही आता बांधकाम करून बंद करत आहेत. मुळात ह्या लोकांच्यावर ह्या सोसायटीवर जे आहेत त्यांनी अत्याचार करत आहेत. मी बाबू सिंग चित्तोडिया बोलतो साहेब. हां, मी औषध विकणार आहे. मी तिथे औषधीचा धंदा करतो. आपला कुटुंब आहे राहायला टाकळी हद्दीत आहे, सुभाषनगरला आहेत. बाळू अकरा हनुमान मंदिरची पाठी मागर आहे. आता 15-20 वर्षापासून साहेब रस्ता चालू होता. ते मला 15 वर्ष झाले घेऊन, प्लॉट घेऊन. हां, आत्तापर्यंत रस्ता बंद केला नाही. आता ते सोसायटीची जे लोकं आहेत ते अन्याय करायला लागले आणि ते आम्हाला परेशान करायला लागले, रस्ता बंद करायला लागले. आत्तापर्यंत रस्ता बंद चालू होता, आत्तापर्यंत रस्ता बंद करायला लागला. ते सोसायटीचं नाव सुभाषचंद्र बोस होसिंग सोसायटी. त्या रस्त्याने जातो आहे. आम्हाला सारखं म्हणजे गाडवले ध्यान आहे, तुम्ही सगळे गाडव हक्क तुम्ही यायचं नाही इकडे. तुम्ही घटनावाडी लोक आहे, तसं वाईट वाईट बोलते का मला? त्यासाठी शांत बसतो. आम्ही रस्ता बंद विचार करतो, अन्याय करायला. आम्हाला हीन वागणूक दिली जाते रस्त्याने येता जाता. भिंत बांधून पूर्ण रस्ता येणार नाही, आमचा बंद केला त्याने. पा बंद केला आम्हाला रस्ता देवा नाही दिलं तर आम्ही सगळे कुटुंब सगळं रस्त्यावर येऊन बसणार, आंदोलन करणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.